आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कॅन्सरमुक्त शिरोळ तालुक्याच्या महाआरोग्य शिबिरासाठी पुढे आले मदतीचे हात. निमशिरगाव ग्रामपंचायत सदस्य सौ अक्काताई सुतार यांची 5,000 देणगी. शिरोळ तालुका कॅन्सरमुक्त करण्याचा विडा उचलून आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरासाठी मदतीचे हात पुढे येत असून निमशिरगाव ग्रामपंचायत सदस्य अक्काताई सुतार यांनी 5,000 देणगी जाहीर केली. आमदार उल्हासदादा पाटील यांच्या पुढाकाराने शिरोळ तालुका कॅन्सरमुक्त करण्यासाठी अभियान राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 14 आणि 15 एप्रिल रोजी नृसिंहवाड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरोग्य शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, त्यांच्यात जनजागृती व्हावी यासाठी तालुक्यातून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी जनजागृती फेऱ्या काढल्या. आता या शिबिराच्या मदतीसाठी समाजातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. निमशिरगावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ अक्काताई बाबू सुतार यांनी या शिबिरासाठी 5,000 देणगी दिली आहे. ही देणगी त्यांनी आमदार उल्हासदादा पाटील यांच्याकडे सुपूर्त केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, सतीश मलमे, निमगोंडा पाटील, निमशिरगावच्या उपसरपंच सौ कविता मोहिते, योगेश धनवडे, ग्रामपंचायत सदस्य रमेश धनवडे, विष्णू तोडकर, निवृत्ती साजने, अशोक मोरे, अशोक ठोमके, सुरेश पाटील सर, मुख्याध्यापक डोळे सर आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निमशिरगावहून सुशांत कांबळे.